स्वातंत्र्य झाली तर भांडवलशाहीतील वृत्तपत्रे अजूनही पारतंत्र्यात आहेत. खरी पत्रकारिता करताना त्याग करावा लागतो ती तयारी असायलाच हवी असं मत ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडीलकर यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक पत्रकारिता व राष्ट्रीय पुरस्कार नीलकंठ खाडीलकर यांना केसरी मराठा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खाडीलकर बोलत होते. महापौर मुक्ता टिळक ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर गीताली टिळक मोने, प्रणिती टिळक आदी यावेळी उपस्थित होते. खाडीलकर म्हणाले, आजची वर्तमानपत्रांची पाने वाढली मात्र त्यात परखड भाष्य असणारे अग्रलेख नसतात. आजची वृत्तपत्रे भांडवलदारांच्या हातात आहेत, त्यात सामान्यांबद्दलची कळकळ कमी मात्र मालकांचे हितच अधिक जोपासले जाते. लोकमान्य टिळक यांनी निर्भीड आणि परिपूर्ण पत्रकारिता दाखवून दिली. वृत्तपत्रे स्वतंत्र झाली मात्र भांडवलशाहीतील वृत्तपत्रे अजूनही पारतंत्र्यात असल्याचं खाडीलकर यांनी यावेळी सांगितलं. भांडवलशाही वर्तमानपत्रात संपादक हा नोकर असतो, तो कधीही कळकळीने येऊ शकत नाही. तो त्याला एकाच माणसासाठी खरं म्हणजे तो लिहित असतो. तो सर्वसाधारण लोकांसाठी लिहित नाही, तो एकाच माणसासाठी लिहितो. कोणतं तर कोण माणूस मालक, तो आपल्या मालकासाठी लिहित असतो. त्याच्या पलीकडे तो कोणासाठी लिहित नसतो. त्याला बाजूला सांगणं, त्यांच्यावर मात करणं हे अगदी सहज सोपी गोष्ट आहे. ती वृत्तपत्र जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा वृत्तपत्र स्वतंत्र झाले. पण भांडवलशाहीची वर्तमानपत्र स्वतंत्र झाली नाही. ती स्वतंत्र झाली म्हणजे काय? आपण म्हणायचं स्वतंत्र आहे. त्यांच्या रोज उठून त्रास असतो. भांडवलशाहीतला संपादक कसा असतो माहिती आहे? मला आश्चर्य वाटेल काही गोष्टी माहिती नाही, एकच गोष्ट सांगतो. हरा महाजने हे लोकसत्तेचे संपादक होते, तुम्हाला माहिती असतील. कारण तुमच्या सर्वांच्या मस्तकावरचे केस पाहता तुमचा अनुभव खूप दांडा आहे. प्रत्येकाचे केस पांढरे झालेत अनुभवाने. ते तुमचा खूप अनुभव आहे. तुम्हाला लोकसत्तेत हरा महाजने होते हे माहिती आहे. त्यांना हराम म्हणायचे असा कोण म्हणणार? हराम हराम कोण म्हणायचे? आचार्यात्री म्हणायचे. त्यांचा गुद्द्यावर जर विश्वास होता ना, तर हारा महाजने एक दिवस कामावर गेले. त्यातली खालीच त्यांना तिथल्या हवाल जाण्याचं सांगितलं की आजपासून तुम्ही कामावर नाही, पत्र दिलं, आजपासून तुम्ही कामावर नाही असं सांगितलं. आणि त्यामुळे हरा महाजनांना त्यांना धक्का बसला. ते म्हणाले, धक्का मग आजपासून मी कामावर नाही, मला माझ्या जागेवर तरी जाऊन बसू दे. ते सांगितलं नाही. मग ते म्हणाले, माझ्या ड्रॉवरमध्ये माझे काही जिन्नेस आहेत, ते तरी मला घेऊन जाऊन देत. त्यावर उत्तर देण्यात आलं की हा तुमचा ड्रॉवर आणून ठेवलेला आहे, ड्रॉवर तुमचा घ्या. आणि तुम्हाला न्यायचा असेल तर तुमच्या घरी पोचवला जाईल. अशी वागणूक तुम्हाला मिळते. वर्तमानपत्राच्या संपादकांच्या आयटीवर जाऊ नका. ही भांडवलशाही वर्तमानपत्राच्या संपादकांच्या आयटीवर जाऊ नका. त्यांना म्हणा तुमचा ड्रॉवरसुद्धा तुमच्या घरी पाठवतात. एक दिवस तुमच्यावर अशी पाठवली, तुम्ही काय सांगता? तुमच्यामध्ये काही नाही. नमणे तुम्हाला जर खरं पत्रकारिता करायची असेल, खरी पत्रकारिता करायची असेल, तर त्यासाठी स्वतंत्र पत्रकारिताच हवं. आणि त्याचा स्वतंत्र पत्रकारिता करताना अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. ते त्याग करायला तयार असले पाहिजे.